नमस्कार, मी मिलिंद पगारे. आम्ही तंत्रस्नेही शिक्षक आयोजित आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघूया पॉवर पॉइंट मध्ये शैक्षणिक व्हिडिओ कसा बनवायचा. आपल्या समोर ॲपलचं चित्र आहे. एक क्लिक केल्यावर ए खाली येईल, दुसऱ्या क्लिकला पी, पुन्हा एल आणि पुन्हा ई. अशा प्रकारे आपण ॲपल मुलांना शिकवू शकतो. अशा प्रकारचं प्रेझेंटेशन आपण आज बनवायला शिकूया. आपण नवीन प्रेझेंटेशन उघडूया. कंट्रोल एन दाबून आपण आपला लेआउट ब्लँक घेऊया. होम टॅबमध्ये ड्रॉइंग ग्रुपमधून ऑटोशेप्स आहेत, यामध्ये आपण टेक्स्ट बॉक्स एक घेऊन या ठिकाणी ड्रॉ करू. इथे आपण ए टाईप करूया, कॅपिटल ए. हा कॅपिटल ए सिलेक्ट करू. फॉन्ट आपल्या आवडीनुसार बदली करू. साईज आपण 66 घेऊया. रंग आपण आपल्या आवडीचा कोणताही घेऊया. वरच्या डाव्या कोपऱ्यात हा टेक्स्ट बॉक्स ठेवू. कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करू. पुन्हा 4 झाले, 5, 6, 7 आणि 8, एकूण 8 आपल्याला पाहिजेत. हा 8वा ए उचलून या ठिकाणी ठेवूया. इथे स्मार्ट गाईड आपल्याला मदत करतायत. आपण कंट्रोल ए दाबून सगळे सिलेक्ट करू. फॉर्मॅट टॅबमधून अलाइन मिडल करू. अलाइन डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली करू. थोडंसं वरती सरकवून घेऊ. कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करू. सिलेक्टेड असतानाच आपण ड्रॅग करून थोडस खाली घेऊन ये. स्मार्ट गाईड इथे आपल्याला मदत करताना दिसत आहे. पुन्हा कंट्रोल डी दाबू. कंट्रोल डी, कंट्रोल डी, कंट्रोल डी आणि कंट्रोल डी. अशा प्रकारे आपण 8 आडवे आणि 7 उभे अक्षर ठेवलेले आहेत. आता आपण एक एक अक्षर बदलूया. या ठिकाणी आपल्याला बी पाहिजे. आपण कॅप्स लॉक ऑन करू आणि बी दाबूया. या ठिकाणी सी, या ठिकाणी डी. कॅप्स लॉक काढून टाकू. कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स आपले लिहून झालेले आहेत. थोडस वेळखाऊ काम जरी वाटलं तरी आपल्याला ही स्लाइड किमान 26 वेळा किंवा शेकडो वेळा वापरता येऊ शकेल. आपण दोन स्लाइड बनवणार आहोत, फिश आणि गोट. त्यासाठी आपल्याला दोन्ही चित्र पाहिजेत, फिश आणि गोटचे. आपण आपला ब्राउजर उघडूया. या ठिकाणी PIXABAY पिक्साबे हा सर्च करूया. आपल्या समोर पहिलाच सर्च रिझल्ट आहे, pixabay.com. यावर आपण क्लिक करू. आपल्याला फिशचं चित्र पाहिजे. आपण या ठिकाणी फिश टाईप करूया आणि एंटर करूया. आपल्या समोर बरीचशी चित्र दिसत आहेत. यातून आपल्याला जे आवडेल ते चित्र आपण घेऊया. या ठिकाणी पुढच्या पानावर जाऊया. अजून पुढच्या पानावर जाऊया. आपल्या आवडीचं चित्र आपण शोधूया. हे चित्र आपल्याला जर आवडलं तर आपण यावर क्लिक करू. फ्री डाउनलोड यावर क्लिक करू. पुन्हा डाउनलोड. आय एम नॉट अ रोबोट या ठिकाणी आपण चेकमार्क करू. व्हेरीफाय करू. डाउनलोड वर क्लिक करू. डाउनलोड फोल्डर सेव क्लिक करूया. आपलं चित्र या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. परत मागे जाऊ. फिशच्या जागी आपण GOAT गोट हा सर्च करूया. गोट बकरीचे बरेचसे चित्र आपल्या समोर आहेत. आपल्याला हे चित्र जर आवडलं तर आपण यावर क्लिक करू. फ्री डाउनलोड वर क्लिक करू. पुन्हा डाउनलोड. आय एम नॉट अ रोबोट या ठिकाणी चेकमार्क करू.
कैप्चा वेरीफाई करो, डाउनलोड वर क्लिक करो, डाउनलोड फोल्डर या ठिकाणी अपन सेव वर क्लिक करो, आपली दुसरी फाइल सुद्धा डाउनलोड झालेली आहे। अपन ब्राउजर बंद करू शकतो। आता अपन आपल्या स्लाइड वर आलेलो आहोत, या ठिकाणी अपन राइट क्लिक करून न्यू स्लाइड घेऊया। या स्लाइड वर अपन इन्सर्ट पिक्चर फ्रॉम धिस डिवाइस, नुकतेच डाउनलोड केलेले दोन चित्र आहेत आपले, बकरीचं आणि माशाचं, ते अपन दोन्ही सिलेक्ट करू आणि इन्सर्ट करू। आपण खूप साऱ्या स्लाइड्स बनवणार आहोत आणि आपल्याला जे चित्र पाहिजे ते एकाच फॉर्मॅटमध्ये असणं, एकाच साईजमध्ये, एकाच आकारात असणं गरजेचं आहे। म्हणून आपण हे चित्र सिलेक्ट करू, फॉर्मॅट टॅबमध्ये जाऊ, क्रॉपचा जो ड्रॉपडाऊन आहे त्यावर क्लिक करू आणि आस्पेक्ट रेशियो जो आहे तो आपण 5:4 घेऊया। थोडीशी ॲडजस्टमेंट करू या ठिकाणी। फॉर्मॅट टॅब मधून कॉम्प्रेस पिक्चर यावर क्लिक करू, कॉम्प्रेस पिक्चर ओके करू, बाहेर क्लिक करू आणि आपलं चित्र पाहिजे तसं क्रॉप झालेलं आहे। या दुसऱ्या चित्रासाठी आपण तसंच करूया, क्रॉप करूया, आस्पेक्ट रेशियो 5:4, फॉर्मॅट टॅब मधून कॉम्प्रेस पिक्चर ओके करूया, बाहेरच्या बाजूला क्लिक करूया आणि आपलं चित्र तयार आहे। आपण हे चित्र कॉपी करू, या स्लाइड वर कंट्रोल व्ही दाबून पेस्ट करू, शिफ्ट दाबून रिसाइज करू, योग्य जागी त्याला ठेवून देऊ। आता आपल्याला या चित्राच्या खाली FISH ही अक्षर ॲनिमेशनने आणायची आहेत। आपण त्यासाठी मोशन पाथ ॲनिमेशन वापरणार आहोत। आपण ॲनिमेशन टॅब उघडूया, ॲनिमेशन पेन ओपन करू, F सिलेक्ट करू। ॲनिमेशन मध्ये मोशन पाथ मध्ये आपण लाईन ॲनिमेशन घेऊया। या ठिकाणी आपल्याला मोशन पाथचा स्टार्ट पॉइंट दिसतोय ग्रीन डॉट, मोशन पाथचा एंड पॉइंट दिसतोय रेड डॉट। आपण हा जो रेड डॉट आहे मोशन पाथचा एंड पॉइंट, त्याला ड्रॅग करून चित्राच्या खाली आणून ठेवू। पुन्हा आपण F वर क्लिक करूया, ॲनिमेशन पेंटर वर क्लिक करूया। आपला कर्सर आता फॉर्मॅट पेंटर मध्ये बदललेला दिसतोय, ब्रश सारखं चिन्ह आहे। आपल्याला आता आय वर क्लिक करायचं आहे। आपण या आय वर क्लिक करूया। हा जो एंड पॉइंट आहे यावर आपण क्लिक करू। हे रेड सर्कल आता आपण एंड पॉइंट जो आहे तो या ठिकाणी ठेवून देऊ। पुन्हा आय वर क्लिक करू, ॲनिमेशन पेंटर वर क्लिक करू, येस वर क्लिक करूया। हा जो एंड पॉइंट आहे त्यावर क्लिक करू, रेड सर्कल ड्रॅग करून आपण या ठिकाणी ठेवून देऊ। स्मार्ट गाईड आपल्याला या ठिकाणी मदत करतायत। पुन्हा येस वर क्लिक करूया, ॲनिमेशन पेंटर वर क्लिक करूया आणि एच वर आपण क्लिक करू। हा एंड पॉइंट आहे यावर क्लिक करू आणि हा एंड पॉइंट आपण खाली या ठिकाणी आणून ठेवू। आपण या ठिकाणी प्रिव्ह्यू बघूया, ॲनिमेशन आपलं कसं दिसेल। क्लिक करू, F आला, I आला, S आला आणि H आला। अतिशय सुंदर असं ॲनिमेशन आपलं झालेलं आहे। आपण या स्लाइडला राईट क्लिक करून डुप्लिकेट करूया। हे माशाचं चित्र आपल्याला बदलून बकरीचं चित्र करायचं आहे। आपण हे बकरीचं चित्र सिलेक्ट करून कॉपी करूया कंट्रोल सी, त्यानंतर दुसऱ्या स्लाइडवर येऊन माशाच्या चित्राला राईट क्लिक करू, चेंज पिक्चर आणि फ्रॉम क्लिपबोर्ड। आपलं चित्र आता बकरीचं झालेलं आहे। हे जे ॲनिमेशन आहे फिशचे ते आपण सिलेक्ट करून डिलीट करूया आणि गोट GOAT हे ॲनिमेशन आपण देऊया। जी सिलेक्ट करू, मोशन पाथ
लाइन्स एंड पॉइंट अपन या ठिकाणी आणून ठेवू। जी ओ ए टी ही अक्षर आपली एका रेषेत आलेली आहेत। आपण प्रिव्ह्यू बघूया। जी ओ ए टी आपण या दोन स्लाइड डिलीट करून टाकूया। आता आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, त्यासाठी आपण स्लाइड शो मध्ये जाऊया। या ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड स्लाइड शो या ड्रॉप डाउन वर क्लिक करायचं आहे। रेकॉर्ड फ्रॉम बिगिनिंग यावर आपण क्लिक करूया। रेकॉर्ड स्टार्ट रेकॉर्डिंग या ठिकाणी क्लिक करू। रेकॉर्डिंग आपलं सुरू झालेलं आहे। आपण राईट एरो प्रेस करूया, एफ आय एस एच फिश, फिश म्हणजे मासा। जी ओ ए टी गोट, गोट म्हणजे बकरी। आपण एक्झिट यातून बाहेर पडू। फाईल वर क्लिक करूया, एक्सपोर्ट वर क्लिक करू, क्रिएट अ व्हिडिओ यावर क्लिक करूया। या ठिकाणी व्हिडिओची क्वालिटी आहे फुल एच डी, एच डी स्टँडर्ड, तिन्हीपैकी आपण पाहिजे तो पर्याय निवडू शकतो। आपण एच डी 720 हा पर्याय घेऊया। क्रिएट व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करूया। आपल्या व्हिडिओ फाईलसाठी आपण या ठिकाणी नाव देऊया। डॉट MP4 या व्हिडिओ प्रकारात आपली फाईल सेव्ह होणार आहे। आपण सेव्हवर क्लिक करूया। इथे खाली आपल्याला प्रोग्रेस दिसतंय क्रिएटिंग व्हिडिओ। व्हिडिओ झालेला आहे। हा जो व्हिडिओ तयार झाला यावर आपण क्लिक करूया। आपण अशा प्रकारे अनेक स्लाइड आपल्या आवडीनुसार बनवू शकतो। आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत। तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार।